मंडळी बिग बॉस मराठी चारमध्ये काल या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडला पण त्या अगोदर सुरुवातीला अपूर्वा नेमळेकर ही त्रिशूलच्या आठवणीत रडताना दिसली खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय असंही ती म्हणाली बरं एवढं रडल्यानंतर कोणालाही असं वाटेल की ती उदास आहेत पण मंडळी यानंतर काही वेळाने ती आनंदात रॅप करत होती तर बिग बॉसने कॉलेज किस्से आणि गाणे गाण्यास सांगितल्यावर यावेळी अपूर्वा तिच्या टीमसोबत गाणे गात खूपच आनंदात डान्सही करत होती म्हणजेच तिचं अगोदरचं रडणं डोळ्यात पाणी आणणं ही फक्त तिची ऍक्टिंग होती का सर्व काही फुटेजसाठी सुरू होतं का असाही प्रश्न पडतोय त्यात प्रेक्षकांची संपत्ती मिळवण्यासाठी अपूर्वा ज्या प्रकारे विकासचं खोटं खोटं कौतुक करत असते त्याला डार्लिंग माय हार्ट असं म्हणत ती जवळ करते यातूनही अपूर्वाचा खोटेपणा स्पष्ट दिसतो मंडळी कालच्या एपिसोडमध्ये कॉलेज किस्से सांगताना इतर सर्व स्पर्धकांसमोर अपूर्वा नेमळेकरने स्वतःही मान्य केलं की तिचं तोंड हे गटार आहेत म्हणजेच तोंड उघडलं तर ती खूप घाण बोलते आणि तेही आतापासून नाही तर कॉलेजच्या काळापासूनच ती अशी घाण बोलते हे सर्व तिने स्वतःच मान्य केलं म्हणजेच अपुरा ही सुरुवातीपासूनच खूप भांडखोर आणि रागट आहेत त्यानंतर नॉमिनेशन टास्क मध्ये बिग बॉसने रोहित रुचराला बी टीम मध्ये टाकलं आणि किरण माने टीम मध्ये टाकलं सुरुवातीच्या दोन्ही फेऱ्या बी टीमने जिंकल्या आणि त्यांनी निकषानुसार टीम मधील यशस्वी आणि स्नेहलता यांना नॉमिनेट केलं पण यानंतरच्या सर्व फेऱ्या ए टीमने जिंकल्या कारण बी टीम मधील काही सदस्यांकडून खूप चुका झाल्या ज्याचा फायदा ए टीमला झाला रोहित रुचिरा यांना वाटलं होतं की त्यांची ए टीम त्यांना नॉमिनेट करणार नाही पण ए टीमने रुचिराला नॉमिनेट केलं म्हणजेच पुढे आता यांचाही वाद होण्याची शक्यता आहे तर ए टीमने बी टीम मधील प्रसाद रुचिरा अमृता धोंगडे तेजस्विनी यांना नॉमिनेट केलंय पण त्यांनी जे निकष दिले त्यानुसार तेजस्विनीला नॉमिनेट करणं हे जरा मला चुकीचं वाटलं कारण तेजस्विनीमध्ये मध्ये लिडरशिप क्वालिटी आहेत तिची निर्णय क्षमता सुद्धा चांगली आहेत बी टीमला एकजूट करण्यात तेजस्विनीचा खूप मोठा वाटा आहे तर मंडळी या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले स्पर्धक आहेत अमृता धोंगडे प्रसाद रुचिरा तेजस्विनी यशस्वी स्नेहलता हे सहा स्पर्धक या आठवड्यात नॉमिनेट झाले यापैकी यशस्वी आणि स्नेहलता यापैकी एक सदस्य घराबाहेर जाईल असं मला वाटतंय कारण स्नेहलताची काही दिवसांपूर्वीच वर्ल्ड कार्ड एंट्री झाली त्यामुळे तिला खेळायला जास्त काही दिवस मिळालेले नाहीये आणि प्रेक्षकांनी जेवढ्या दिवस तिचा खेळ बघितलाय तो ती अपुरासोबत असल्याने तोही नकारात्मक दिसलाय कारण ती अपुरा सतत किरण माने आणि प्रसाद यांनाच टार्गेट करत असल्याचं दिसलं त्यामुळे तिला इतरांच्या तुलनेत कमी वोटिंग होईल असं चित्र सध्या तरी दिसतंय दुसरीकडे यशस्वी मसूरकर ही तर आता खूपच कन्फ्यूज वाटायला लागली ही एकाही टीमकडून नीट खेळत नाहीये त्या तिचा चावडीवर मांजरेकरांसोबत खूपच वाद झालाय आणि रागात मांजरेकरांनी बिग बॉसचा सेट सोडला असंही म्हटलं जातंय यात मांजरेकर ही यशस्वीला बॅग भर आणि घराबाहेर निघ असंही म्हणाल्याची चर्चा आहेत मंडळी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितली आहेत त्यामुळे असं जर सेटवर खरंच घडलं असेल तर मग स्नेहलतापेक्षा जास्त वोट मिळून सुद्धा घराबाहेर ये काढण्यात येईल कारण काही दिवसांपूर्वी पुढील पूरी महाटासचा विचार करून त्रिशूलला कमी वोट मिळून सुद्धा योगेशला घराबाहेर काढण्यात आलं होतं अगदी तसाच प्रकार आता यशस्वीच्या बाबतीतही घडू शकतो तर मंडळी तुम्हाला काय वाटतं या आठवड्यात या सहापैकी कोणता स्पर्धक घराबाहेर जायला हवा आणि तुम्ही कोणत्या स्पर्धकाला सेव्ह करण्यासाठी वोट कराल ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्कीच सांगा